नमस्कार मित्रांनो, कसे आहात? माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू भक्तांचे व मयाळू भक्तांचे सहर्ष स्वागत. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करायचं मात्र विसरू नका. ज्याला कोणाला माझ्यासोबत बोलायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर आहे, आटी आहेत, आटी वाचूनच मला कॉल करावा. अन्यथा विनाकारण कुणीही त्रास देण्याचा प्रयत्न करू नका. कॉल नसला केला तरी चालेल, ज्याची समस्या असेल तेच अगदी मला जे काय आटे आहेत ते आटे वाचूनच मला कॉल करा, अन्यथा नसला केला तरी चालेल. प्रॉब्लेम हा तुमचा असतो, माझा नाही, हे मात्र लक्षात ठेवा. मित्रांनो, यूट्यूब चॅनलवाल्यांनी आजपर्यंत अशी कोणीच माहिती दिली नाही, तशी मी आज तुम्हाला माहिती देणार आहे. मांढरच्या काळूबाईला कोणकोणत्या नावाने ओळखले जाते, 108 नावं काय आहेत, व अजून एक ऐकून जावा मित्रांनो, श्री काळेश्वराची 8 नामाक्षरी, पूजेनंतर ही अक्षरे उच्चारावी मग तुम्हाला कुठल्याही रूपात माझी मांढरची काळूबाई दिसेन. जसं की मित्रांनो, चल चला पाहूया देवीला कोणकोणत्या नावांनी व कुठल्या अक्षरांनी ओळखलं जातं, आज मी तुमच्या पुढं सांगणार आहो. मित्रांनो, चॅनलला लाईक करा व तुम्हाला कुठल्याही विषयी माहिती हवे त्याच्यावर एक कमेंटही करा, लवकरात लवकर व्हिडिओ बनवला जाईल. चल चला तर सुरुवात करूया. पहिलं नाव आहे मित्रांनो महाकाली, आदिशक्ती, महामाया, सुरेश्वरी, मोहिनी, कुलनी, कमनी, कामसुंदरी, काम्या, कामधुनी, कंता, कपालनी, कायमदा, कालिका, रक्तभवानी, शीतलाकाशी, करालिका, कौमारी, कुंजला, कुलकन्या, कामख्या, कुमंदा, कामहर्षा, कामकत्ता, कृष्णदेहा, जगदंबा, सवित्री, कृपा, गौरी, कन्नरी, कार्तिकी, विश्वव्यापिनी, भद्रकाली, कर्त्री, कर्त्या, कृती, कल्पनत्ता, कृती, कांदबोमनी, कृष्णपल्लभा, कालिका, कांती, कांतन स्वामिनी, मांढरगड निवासिनी, काव्या, काळूबाई, घटाक्षा, नरेंद्र नाशिनी, अवघकाली, भिगकाली, विश्वकाली, रक्तबीजेश्वरी, कालिका, कंकणी, कामपिवासिनी, खाशी, कामदिया, कंकाली, कंदक्षोरी, कल्पनता, कुलकालिका, काळेश्वरी, ब्रह्मनिवासिनी, विश्वेश्वरी, महासती, काळभैरवी, कालरात्री, कालत्यानी, कमलावासिनी, पापहारिणी, कुंभदा, कलकंठी, कृपी, कला, कलिशांगी, कृपरिणी, महिषासुरवर्धिनी, चामुंडेश्वरी, विश्वसोपी नेत्रिणी, पाताळनिवासिनी, कामेश्वरी, कामकंता, कामधात्री, कलावांती, कारमर्त, कारवर्धनी, मोहिमे, कुमंदा, काळचक्री, दक्षिणेश्वरी, दुःखसुखहरणी, सुखदायिनी, वर्धानी, आदिशक्ती, विश्वशक्ती, जनजननी, विश्वरूपिणी, सर्वकल्याणी, जगविद्यानी, काशीश्वरी, इंद्रस्वरूपिणी, रक्तप्रवासिनी, विश्वकल्याणी, गंगामाता, ब्रह्मांडिनी, आदि विश्वरूपिणी, गायत्री व काळे आईनो, हे असे आहेत 108 काळूबाईचे नामाक्षरी. मित्रांनो, आजपर्यंत एवढी तुम्हाला माहिती व नावे कुणीच सांगितली नसेल, अभ्यास करून माहिती बनवण्याचं कार्य, शोध अस्तित्वाचं हे चॅनल घेत असतं. आणि जेवढा माझ्याकडनं ह्या काळूबाईचा इतिहास माझ्या हातनं घडू दे व लोकांना काय खरं आणि काय कळू दे, हीच माझ्या काळूबाई चरणी प्रार्थना आहे आणि माझ्या धावजा चरणी प्रार्थना आहे. म्हणूनच मित्रांनो, शोध अस्तित्वाचा आणि धावजी बाबांचा फोटो माझा लोबो आहे, हे मात्र लक्षात ठेवा. मित्रांनो, हे आहेत काळूबाईचे नामाक्षरे 108, मी तुम्हाला घेऊन सांगितले आहेत. मित्रांनो, या आळावेवरून तुम्ही काळूबाईला कधीही आणि कुठेही प्रसन्न करून घेऊ शकता, तिच्यामध्येच मांढरची काळूबाई, हे मात्र लक्षात ठेवा. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा व कुणाला माझ्यासोबत बोलायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे, आटी दिलेल्या आहेत, आटी वाचूनच मला कॉल करावा, अन्यथा नसला केला तरी चालेल. मित्रांनो, हे मात्र लक्षात ठेवा. आज तुम्ही पाहिलेच असाल देवींना किती 108 नावं आहेत. आजपर्यंत यूट्यूब चॅनलवर नव्हे तर इंटरनेटवर ही माहिती नव्हती. हे आजचा आईचा सेवक म्हणून कार्य करत असतो व पैशासाठी कार्य करत नसतो. म्हणून देवी मला जे रास्ता दाखवती ते रास्ता खराच घडतो व आम्हाला काही व्यक्ती असे माहिती प्राप्ती करून देतात व आमची बुद्धी म्हणायची व आमची देवीची सेवा म्हणायची, जेणेकरून आम्हाला ती आमची आई मार्ग दाखवते, त्याच मार्गाने आम्ही चालतो.
आणि देवीचे काय खरा इतिहास आहे ते चाळून तुमच्या पुढे आणतो. म्हणूनच करा लाईक, करा सबस्क्राईब व इतरांना शेअर करायचं विसरू नका. कारण मित्रांनो, आता इथून पुढे काळूबाईची अर्धी निम्मे व्हिडिओ येत राहतील. कारण माझ्या आईचीच, म्हणजे माझ्या आईची म्हणजे काळेश्वरच्या जगाच्या कुलस्वामिनीची मित्रांनो पुष पौर्णिमा येत आहे. मी पण येणार आहे पुष पौर्णिमेला, तुम्ही बी या मित्रांनो. आणि आईचा डोंगर मात्र सोन्यानं मढवलेला असतो, गार जंगली वाटी माझी आई राहती कशी हे मात्र लक्षात ठेवा. जय धावजी मालक, जय मांढरच्या काळूबाईचं चांग बोलं लिहायला मात्र विसरू नका. धन्यवाद.